शुभेच्छा, काय वाटतं या विजयाबद्दल? नाही, विजयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही त्यांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होतील अशी मला अपेक्षा आहे. प्रामुख्याने जर पाहिलं आकडे मिळालेले आहेत, भाजप मोठे भाऊ आहे, ते मोठे भाऊ आहे, देशामध्ये मोठे आहे, राज्यामध्ये मोठे आहे, पण कधी कधी छोट्या भावाने इतकी चांगली कामगिरी केली त्याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने, अनेक चॅनलनी सर्व्हे केला, त्याच्यामध्ये त्यांचा सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आव्हान केलं होतं, मात्र ते यशस्वी झालं नाही. मला तर आश्चर्य वाटतं का, ठाकरे भारतीय जनता पार्टी सोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या केलवानीच्या गोष्टी तर राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोटंगणा घालतो, म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजीरवाणी गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का? त्यांचा आत्मा बी राहिला नाही तर परीक्षण कसं होईल? त्यांचं परीक्षण जनता बिलकुल मिळेल. तिन्ही नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे तिघेही मराठवाड्याला चुकता माप देतील. सत्ता साहेब, भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळतंय. दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापैकी चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळतं आहे. तुम्ही शिवसेनेचे नेते आहात, तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत. मी नाही, जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की एकनाथरावजी शिंदे साहेब व्हावं. शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवलं जाईल तो अंतिम राहील. आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आहे. साहजिक आहे, आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील. तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे, मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान घेण्यात आला. तो गडबड आहे. अभी देखो, गडबड तो उनमें है. आप देखे क्या गडबड वाला काम तो वही कर रहे हैं और जो गड़बड़ करने के लिए सिल्लोड में आए थे, लेकिन गड़बड़ नहीं हुई.